नमस्कार, मी अनुराधा कल्याणी, राहणार पुणे. शब्दधन राज्यस्तरीय खुल्या काव्यवाचन स्पर्धेसाठी माझी एक कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे कदापिही मान्य होणार नाही मला. आपण आजकाल पाहतो, मुली स्त्रिया शिकतात, कमावतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. स्वतःचं अस्तित्व जपत असतानाच त्या एखाद्या गोष्टीला ठाम नकारही देऊ शकतात. याच आशयाची माझी आजची कविता आहे कदापिही मान्य होणार नाही मला. तू व्यस्त असतोस, तुला वेळ नसतो. तू व्यस्त असतोस, तुला वेळ नसतो. म्हणून माझ्या वेळेला काही किंमतच नसावी. म्हणून माझ्या वेळेला काही किंमतच नसावी. हे कदापिही मान्य होणार नाही मला. हे कदापिही मान्य होणार नाही मला. मी बोलावलं की तू येत नाहीस. मी बोलावलं की तू येत नाहीस. पण तू बोलावलं की मात्र मी लगेचच यावं. पण तू बोलावलं की मात्र मी लगेचच यावं ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. तू बोलत नाहीस, माझ्या हकेला ओ देत नाहीस. तू बोलत नाहीस, माझ्या हकेला ओ देत नाहीस. पण तुझ्या पहिल्याच हकेला मात्र मी लगेचच यावं. पण तुझ्या पहिल्या हकेला मात्र मी लगेचच यावं ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. तुझ्या मर्जीनं तुझं येणं, तुझ्या मर्जीनं तुझं जाणं. तुझ्या मर्जीनं तुझं बोलणं, तुझ्या मर्जीनं तुझं चालणं. तुझ्या मर्जीनं तुझं येणं जाणं, तुझ्या मर्जीनं तुझं बोलणं, तुझ्याच मर्जीनं तुझं चालणं, सगळं काही मान्य आहे मला. पण माझ्या मर्जीविरुद्ध मी काहीतरी करावं. पण माझ्या मर्जीविरुद्ध मी काहीतरी करावं ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. ही तुझी अपेक्षा कदापिही मान्य होणार नाही मला. नाहीच जुळली कधी तुझी माझी मतं. नाहीच जुळली कधी तुझी माझी मतं. हरकत नाही, मान्य आहे मला. पण तू तुझी मतं माझ्यावर लादणं. पण तू तुझी मतं माझ्यावर लादणं कदापिही मान्य होणार नाही मला. तू तुझी मतं माझ्यावर लादणं कदापिही मान्य होणार नाही मला. तू तुझा स्वाभिमान जपावास. तू तुझा स्वाभिमान जपावास. म्हणून तू माझा आत्मसन्मान दुखवावास. म्हणून तू माझा आत्मसन्मान दुखवावास हे कदापिही मान्य होणार नाही मला. हे कदापिही मान्य होणार नाही मला. नसेलच राहायचं तुला माझ्यासोबत. नसेलच राहायचं तुला माझ्यासोबत. चल, हेही मान्य आहे मला. पण माझ्याशिवाय तू जगूच शकणार नाहीस. पण माझ्याशिवाय तू जगूच शकणार नाहीस हा तुझा अहंकार कधीही मान्य होणार नाही मला. हा तुझा अहंकार कदापिही मान्य होणार नाही मला. कारण तुझ्याशिवायही कसं जगायचं. कारण तुझ्याशिवायही कसं जगायचं ते चांगलंच समजलं आहे मला. ते चांगलंच समजलं आहे मला. धन्यवाद.